हाय एवरीवन, महाराष्ट्र एंड फूडी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. दिवाळी जवळ येत चाललेली आहे आणि दिवाळीमध्ये आपण हमखास बेसन लाडू बनवतो. तर खूप वेळेला असं होतं की बेसन लाडू करताना फसतात, ते खूप पातळ होतात आणि खाली बसतात. तर बेसन लाडू परफेक्ट दाणेदार बनण्यासाठी आपल्याला इथे काही टिप्स पाहायच्या आहेत. तर चला मग आपण व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात. बेसन लाडू आपण नेहमी भाजून दळून आणलेल्या चणाडाळीपासून बनवतो. तर दळून आणलेल्या या पिठामध्ये बेसनचे गठ्ठे राहू शकतात. तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम बेसन चाळूनच घ्यायचं आहे. बेसन लाडू बनवताना आपल्याला पिठी साखरेचा वापर करावा लागतो आणि पिठी साखरेमध्ये लगेचच गठ्ठे तयार होतात. तर त्यामुळे आपल्याला साखर पण चाळूनच घ्यायची आहे. याच्या पुढची जी टीप आहे ती एकदम महत्त्वाची आहे. आता कुठल्याही प्रकारचे लाडू करताना, म्हणजेच ते रवा असू दे किंवा बेसन किंवा कणकेचे असू देत, तर आपल्याला हे जे पीठ आहे, हे जे पदार्थ आहे, ते खमंग भाजणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मध्यम आचेवरती सतत हलवून आपल्याला हे पदार्थ खमंग भाजावे लागतात. आता बरेच वेळेला काय होतं की बेसन लाडू खाताना तो टाळायला चिकटतो, तर ते आपल्याला खाताना बरोबर वाटत नाही. तर ते आपल्याला अवॉइड करण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये पंढरपुरी डाळे जे असतात, ज्याला फुटाणा डाळ पण म्हणतात, तर त्याची एक जाडसर पूड करून तुम्ही बेसनमध्ये घालू शकता. तर खूप छान बनतात आणि बारीक रवा पण तुम्ही 2 टेबलस्पून घातला तरीही चालतो. आता पुढची एक टीप म्हणजे आपण बेसन लाडूमध्ये ड्रायफ्रूट्स जर घालतोच, तर लाडूत घालण्यासाठी 4 ओळी भाजून घालावी. जर तुम्ही बदाम, पिस्ते, काजू घालणार असाल तर ते एकदम बारीक काप करून घालावेत. त्यामुळे काय होते की लाडू नीट वळला जातो आणि आकारही चांगला येतो. बेसन लाडू हे दाणेदार खूप छान लागतात. तर दाणेदार होण्यासाठी जेव्हा बेसन ऑलमोस्ट भाजून तयार असतं, त्यावेळेला आपण गॅस बंद करायच्या आधी त्याच्यावर पाण्याचा हबका मारायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे तो फेस येऊन, जाळी येऊन बेसन लाडू दाणेदार बनतात. तर ही टीप पण एक महत्त्वाची टीप आहे. आता जेव्हा आपण बेसन भाजून ते थोडंसं कोमट करायला ठेवतो, त्याच्यानंतर आपण लाडू वळायला घेतो, तर त्याआधी आपल्याला हे जे पीठ आहे, हे जे मिश्रण आहे, ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. अशाने लाडू व्यवस्थित वळले जातात आणि चवीला पण खूप छान लागतात. आता त्यानंतर बेसन लाडू करताना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे लाडू वळल्यानंतर ते चपटे होतात, खाली बसले जातात, कारण त्याच्यामध्ये ना तुपाचे प्रमाण थोडेसे जास्त झालेले असते. तर जेव्हा आपण पहिला लाडू वळायला घेतो तेव्हाच आपल्याला लक्षात येते की याच्यामध्ये तुपाचे प्रमाण जास्त झाले आहे. अशा वेळेला तुम्ही ना थोडेसे कोरडे बेसन कढईत घ्या. कढईमध्ये ते छानसे खमंग वास येईपर्यंत भाजा आणि ते मग या मिश्रणात घाला. अशाने कन्सिस्टन्सी इक्वल येईल आणि लाडू फसणार नाहीत. आणि जर का बेसन जास्त झालं असेल तर त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून किंवा 2 टेबलस्पून तूप तुम्ही कढवून टाकू शकता. आता सगळ्यात शेवटची टीप की जर तुम्हाला बेसन लाडूचा ओरिजिनल कलर आवडत नसेल, तर लाडू करताना जेव्हा आपण तो बेसन भाजतो तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही चिमूटभर केशरी रंग घालू शकता किंवा थोडीशी केसर घातली तरीही चालेल. तर किंचितच्या केशरी रंगामुळे बेसन लाडू हे दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसतात. तर या होत्या दिवाळीसाठी बेसन लाडू बनवण्याच्या काही टिप्स. जर का तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत.